नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं Adobe Illustrator Advanced कोर्स मध्ये। मित्रांनो, बेसिकली तुम्ही या पेज वरती आल्यानंतर तुम्ही इंटरेस्टेड आहात Adobe सॉफ्टवेअर जे आहे, इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर जे आहे ऍडव्हान्स मध्ये शिकण्यासाठी। सो हे जे Adobe सॉफ्टवेअर शिकल्यानंतर, इलस्ट्रेटर शिकल्यानंतर असे कोणते काम जे आहे ते इंडस्ट्रीजमध्ये कोणत्या लेवलला तुम्ही काम करू शकता, ते आज आपण या व्हिडिओमध्ये, एक फर्स्ट व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये थोडंसं इंट्रोडक्शन, तुम्हाला या सिरीजमध्ये काय गोष्टी शिकायला मिळणार आहेत आणि त्या तुम्ही काय करू शकता इंडस्ट्रीमध्ये, सो या व्हिडिओमध्ये थोडंसं क्लिअर करणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की मी इलस्ट्रेटर मला शिकायचं आहे पण त्याच्यासाठी माझं बेसिक क्वालिफिकेशन म्हणजे माझं एज्युकेशन काय असायला पाहिजे, त्याच्यासाठी काही मॅटर करतं का, म्हणजे तुमचं शिक्षण काय मॅटर करतं की नाही करत, सो या व्हिडिओमध्ये दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या क्लिअर होणार आहेत। सो लेट्स गेट स्टार्टेड। सो सर्वात पहिली गोष्ट की Adobe Illustrator शिकल्यानंतर तुम्ही एक लोगो डिझायनर बनू शकता, जे की ब्रँडिंग स्ट्रॅटेजीसाठी, ज्यावेळेस एखादा पर्टिक्युलर बिझनेस डेव्हलप होतो, बिझनेस डेव्हलप करायचा असतो, बिझनेस स्टार्ट करायचा असतो, त्याच्यासाठी महत्त्वाचा रोल जो निभावतो तो आहे लोगो। म्हणजे एका पर्टिक्युलर बिझनेसची ओळखच तुम्ही बनवू शकता एक इलस्ट्रेटर शिकल्यानंतर। सो तुम्हाला जर लोगो डिझायनर जर बनायचं असेल त्यासाठी इलस्ट्रेटर हे सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचं आहे। सो तुम्हाला बिकम अ सक्सेसफुल लोगो डिझायनर, टॉप जर डिझायनर जर बनायचं असेल तर हा ऍडव्हान्स कोर्स बेसिकली तुमच्यासाठी आहे। इथे तुम्ही इनडेप्थ प्रोसेस, लोगो डिझायनिंगची प्रोसेस, कशा पद्धतीने लोगो डिझाईन केला पाहिजे, त्याच्या बॅकएंडला काय तुम्ही विचार केला पाहिजे, या सर्व गोष्टी तुम्ही या व्हिडिओ सिरीजमध्ये ऍडव्हान्स कोर्समध्ये शिकणार आहात। नंबर सेकंड, जर तुम्ही एक फोटोग्राफर असाल, आता फोटोग्राफर म्हणू शकतात की आम्हाला इलस्ट्रेटरची काय गरज आहे। फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक वॉलपेपर जर डिझाईन करायचं असेल फोटोग्राफरसाठी, की एक डिजिटल आर्ट जर बनवायचं असेल, तर ते आर्ट जे आहे तर ते फोटोशॉपमध्ये न बनवता आपण इलस्ट्रेटरमध्ये बनवू शकतो। कारण काय की पिक्सलेट सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप। इलस्ट्रेटर हे जे सॉफ्टवेअर आहे हे वेक्टर बेस आहे, म्हणजे इथे कितीही मोठी इमेज तुम्ही प्रिंट करू शकता, ती स्वतः क्रिएट करू शकता। त्यासाठी ॲज अ फोटोग्राफर जर तुम्ही असाल, इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर जे आहे हे तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे। ओके, दॅन थर्ड थिंग इज, तुम्ही एक ग्राफिक डिझायनर, म्हणजे जे प्रिंट मीडिया असू शकतं, डिजिटल मीडिया असू शकतं, ह्या दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही Adobe Illustrator हे सॉफ्टवेअर यूज करू शकता। जसं की सोशल मीडिया क्रिएटिव्स तुम्ही म्हणू शकता, प्रिंट मीडिया रिलेटेड जसं की बॅनर्स, होर्डिंग, बिझनेस कार्ड, जे काही ब्रॉशर तुमच्या बिझनेसला हेल्पफुल अशा स्ट्रॅटेजीज तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता। या Adobe कोर्समध्ये आपण पूर्णतः ह्या गोष्टी कव्हर करणार आहोत आणि त्याच पद्धतीने तुम्ही एक वेब डिझायनर या Adobe इलस्ट्रेटरमध्ये बनवू शकता हे शिकल्यानंतर। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर Adobe Illustrator शिकलात तर एक लँडिंग पेज, मोठे मोठे वेबसाईट्स ज्या तुम्ही बघता की ते वेबसाईट एवढ्या मोठ्या कशा काय बनलेल्या असतात, ते एक ग्राफिक डिझायनरने बनवलेले असतात आधी, त्याच्यानंतर ते वेब डेव्हलपमेंटसाठी जातं। सो बेसिकली तुम्ही जे सॉफ्टवेअर शिकणार आहात ते एक वेबसाईट डिझायनिंगसाठीही तुम्हाला तेवढंच महत्त्वाचं आहे, जे की आहे Adobe Illustrator। दॅन नेक्स्ट इज, तुम्ही Adobe Illustrator-मध्ये एक कॅलिओग्राफी, टायपोग्राफी एकदम प्रो लेवलची करू शकता, जे की ग्राफिक डिझायनिंगसाठी एकदम महत्त्वाचा रोल निभावतं, की तुमची टायपोग्राफी, कॅलिओग्राफी तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकता, पर्टिक्युलर टेक्स्टला वेगळ्या स्वरूपामध्ये कशा पद्धतीने तुम्ही दाखवू शकता, तेही तुम्ही या Adobe ऍडव्हान्स कोर्स सिरीजमध्ये शिकणार आहात। त्याच्यानंतर तुम्ही एक वेक्टर, 2D 3D वेक्टर कॅरेक्टर्स कशा पद्धतीने डिझाईन करणार आहात, त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा 2D ॲनिमेटर तुम्हाला बनायचं आहे, त्यासाठी ॲनिमेशनसाठी वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, पण जो बेस तयार होतो, एखादं कॅरेक्टर जर डिझाईन करायचं असेल तर ते आपण Adobe Illustrator या सॉफ्टवेअरमध्ये बनवत असतो। सो आता कॅरेक्टर डिझायनर म्हणून एक वेगळी वॅकन्सी असते, जिथे तुम्ही IT सेक्टरमध्ये जॉब तुम्हाला लागू शकतो, एखाद्या 2D ॲनिमेटरच्या हाताखाली तुम्ही तिथे जॉब करू शकता, जे की आहे कॅरेक्टर डिझायनर। तो कॅरेक्टर जो बनतो, तो जो 2D ॲनिमेटर जो डिझाईन करणार आहे, ॲनिमेटर नंतरचा पार्ट, पण जो डिझायनर आहे 2D ॲनिमेटर डिझायनर, तो इलस्ट्रेटरचा महत्त्वाचा रोल निभावतो। इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर त्याला अत्यंत गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तो ॲनिमेटच करू शकत नाही। दॅट्स वाय तुम्हाला जर 2D ॲनिमेटर बनायचं असेल, त्यासाठीही इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर येणं हे खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे इन्फोग्राफिक।
आता इन्फोग्राफिक आपण फोटोशॉपमध्येही बनवू शकतो, पण त्याला वेल डिझायनिंग अँड वेल इन्फोग्राफिक्स, एक कॅरेक्टर्स डिझाईन करून जर इन्फोग्राफिक्स जर आपण प्रेझेंट करू शकत असोल तर ते सर्वात इफेक्टिव्ह दिसतं. ते जे इन्फोग्राफिक्स जे आहे इनडेप्थ तुम्ही अडोबे इलस्ट्रेटर या सॉफ्टवेअर्समध्ये बनवू शकता, ठीक आहे. सो ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, जसं की 2D ॲनिमेटर असेल, वेब डेव्हलपर असेल, ग्राफिक डिझायनर असेल, डिजिटल डिझायनर असेल, प्रिंट डिझायनर असेल, या सर्व गोष्टी कंबाईन करून आपण एक सॉफ्टवेअर शिकणार आहोत जे आहे अडोबे इलस्ट्रेटर. आय होप तुम्ही हे पूर्ण गोष्टी ज्या आहेत याच्यातला एक वेगवेगळे करिअर्स असतात. सो बेसिकली तुम्हाला एक जरी करिअर त्याच्यामध्ये बनायचं असेल, याच्यापैकी तुम्हाला कोणत्याही एकामध्ये करिअर तुम्हाला बनवायचं असेल, तर तुम्हाला अडोबे इलस्ट्रेटर हे सॉफ्टवेअर येणं हे खूप गरजेचं आहे. कारण काय की बेस जो आहे तो इलस्ट्रेटरचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर प्रिंट मीडियामध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला इलस्ट्रेटर हे येणं खूप गरजेचं आहे. कारण की कोरल ड्रॉ आता हालांकि एवढं क्रिएटिव्ह बनवत नाही शकत. सो दॅट्स वाय आता बरेच जण इलस्ट्रेटरकडे वळतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रिंट मीडियामध्येही जायचं असेल तर तुम्हाला इलस्ट्रेटर हे शिकावंच लागेल. आणि वेब डेव्हलपरसाठी, वेब डिझायनरसाठी हे सर्वात महत्त्वाचा रोल निभावतो जे काही इलस्ट्रेटर डिझायनिंग. ओके, सो आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट असेल तरच हा कोर्स बाय करा. आणि इथे तुम्हाला ॲडव्हान्स क्वालिटीचं नॉलेज जे की आहे अडोबे इलस्ट्रेटर सिरीज मी पूर्ण डिझाईन करतोय, इथे तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही शिकणार आहात. अँड दॅन युअर नेक्स्ट क्वेश्चन इज की तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशनची काय गरज आहे, तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन काय लागू शकतं. असं काही नाही आहे, फक्त तुम्हाला इंटरेस्ट असं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण की डिझायनिंगमध्ये एज्युकेशन डझंट मॅटर, जस्ट तुमची क्रिएटिव्हिटी मॅटर करते आणि तुमचं थिंकिंग पॉवर, ह्या दोनच गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला समोर घेऊन जातात, ना की तुमचं क्वालिफिकेशन, ना की तुमचं सर्टिफिकेट. ओके, सो तुम्ही BSc स्टुडंट असाल, इंजिनिअरिंग स्टुडंट असाल, हे काहीही मॅटर करत नाही. तुम्हाला बेसिकपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही शिकलेलं असाल तर तुम्ही ॲडव्हान्स कोर्स हा तुम्ही तुम्हाला एक बॅकएंडला तुम्ही कशा पद्धतीने विचार करू शकता आणि बिकम अ सक्सेसफुल क्रिएटिव्ह माइंडसेट तुमचा कशा पद्धतीने बनवण्याची जिम्मेदारी माझी आहे. सो तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंगमध्ये एक्सपर्ट बनायचं असेल, जे की पूर्ण प्रोसेस जाणून घ्यायची असेल इनडेप, तर तुम्ही हा कोर्स जो आहे तो बाय करा. आणि तुम्हाला कोर्समध्ये भरपूर असं नॉलेज मिळणार आहे. तुम्हाला साईटला एक लिस्ट मिळालेली असेल, तिथं पूर्ण टॉपिक्स मी तुम्हाला काय काय या सिरीजमध्ये टॉपिक्स कव्हर केलेले आहेत त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या साईटला तुम्हाला एका टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये मिळालेल्या असेल, त्या एकदा रीड करा. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल डिझायनिंग इंडस्ट्रीमध्ये तरच हा कोर्स बाय करा.